जर स्तनामधून दुधासारखा स्त्राव येत असेल तर त्याला एक विशेष नाव आहे ज्याला आपण गॅलॅक्टोरिया असं म्हणतो. पेशंट ब्रेस्ट सर्जनकडे हा दुधासारखा स्त्राव येतोय म्हणून येतात आणि डायग्नोसिस हे पिट्युटरीच्या ट्युमरचं होतं. स्तनामधून रक्त येत असेल आणि सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तरीही दुर्लक्ष करता कामा नये, स्तनरोग चिकित्सकांना भेटणं हे महत्त्वाचं आहे.